Hi friends, good morning and welcome to Anju's Kitchen. पहिल्यांदा आज रिपब्लिक डेच्या किंवा प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आज तुम्ही नक्कीच फ्लॅग हॉस्टिंग करून आल्यावर डिमांड करणार घरी की आम्हाला चहाबरोबर काहीतरी छान स्नॅक प्रकार हवा आहे. तर मी हे प्लेन केक्स तुम्हाला कसे केले ते सांगते. याकरता लागणारं साहित्य आहे तूप आहे. इथे तुपाच्या ऐवजी तुम्ही अमूल बटरचाही वापर करू शकता. त्याच्यानंतर डेकोरेशनकरता काजू आहेत. तुम्ही केकच्या इन्ग्रेडियंटमध्ये पण काजू घालू शकता. आणि व्हॅनिला एसेन्स आहे, स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे, तुम्ही काहीही यूज करू शकता. आणि बेकिंग पावडर, ऑब्व्हियसली केक म्हटल्यावर मैदा साखर या गोष्टी येतातच. तर मी हे कसं केलं सांगते. ह्याकरता लागणारं प्रमाण हे अतिशय महत्त्वाचं आहे. कुठचाही केक जर परफेक्ट होण्याकरता त्याकरता जे आपण मैदा आणि बटर, शुगर, बेकिंग पावडर ह्याचं प्रमाण घेतो हे फार महत्त्वाचं असतं. तर ते प्रमाण म्हणजे 2 कप मैदा आहे, त्याला तेवढीच पिठी साखर आहे. तुमच्याकडे जर पिठी साखर नसेल तर तुम्ही साधी साखरही वापरू शकता, पण मग ती थोडीशी कमी घ्यायची. कारण ती मिक्सरला लावून तुम्ही त्याची जर पिठी साखर केली तर त्याचं प्रमाण थोडंसं वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे 2 कप मैदा, 2 कप पिठी साखर. इथे मी चांगल्या तुपाचा वापर केला आहे. तुम्ही अमूल बटरचा वापरू शकता. मग आता घरचं लोणी असेल तर तुम्ही ते एक छोटा कप किंवा छोटी वाटी वापरायचं. किंवा अमूल बटर असेल तर तो जो पॅक मिळतो अमूल बटरचा स्मॉल पॅक तो वापरू शकता. आणि घरचं तूप असेल तर तेही एक छोटी कप किंवा छोटी वाटी तुम्ही वापरू शकता. हे सगळं पहिल्यांदा मैदा घ्यायचा, 2 कप मैदा. त्याच्यामध्ये ही बेकिंग पावडर असते ती घालायची. साधारण 2 कप मैद्याला 1 फुल मोठा चमचा बेकिंग पावडर ते घालून तुम्ही तो मैदा 2-3 वेळा चाळा. आणि नंतर त्याच्यामध्ये चांगलं तूप किंवा अमूल बटर किंवा लोणी, व्हॉटेवर तुमच्याकडे जे आहे ते वापरून त्याच्यामध्ये थोडंसं पिठी साखर, मी जी तुम्हाला पिठी साखरेचं प्रमाण सांगितलेलं आहे ते, आणि 1/2 कप दूध हे वापरून तुम्ही हे सारखं घोटत राहायचं. ते एका साईडनी सतत घोटायचं, म्हणजे असं कसंही नाही घोटायचं. नाही तर मग ते तुम्ही मिक्सरला लावा आणि ते एकसारखं घोटून मग त्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स किंवा आता मी इथे हे बघा स्ट्रॉबेरी केक केलेला आहे. तर याच्यामध्ये मी स्ट्रॉबेरीचा फ्लेवर आणि पिंक कलर घातला आहे. तुम्ही मार्केटमधनं फ्रेश स्ट्रॉबेरी आणून त्याचा ज्यूस काढून पण याच्यामध्ये वापरू शकता. आणि हा जो आहे केक हा अगदी प्लेन केक आहे. याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स वापरलेला आहे. तर आणि हे विथ एग्स केलेले आहेत. तर अंड्याचं प्रमाण असं आहे, 2 वाट्या किंवा 2 कप मैदा, 2 कप पिठी साखर, 1 चमचा बेकिंग पावडर, डेकोरेशन करता काजू आणि 3 एग्स. हे जर हे सगळं फेटून ते बरोबर एका दिशेने फेटायचं. आणि माझ्याकडे बजाजचं राऊंड ओव्हन आहे तर त्याच्यामध्ये मी ते सगळं बॅटर केक पॅनमध्ये ठेवून हे बघा 45 मिनिट्स 200 वर मी ठेवलं. आणि हे बघा हा असा प्लेन व्हॅनिला केक झालेला आहे. आणि हे जे 2 केक आहेत छोटे हे मी मायक्रोवेमध्ये केलेले आहेत. हे अक्षरशः मायक्रोवेमध्ये 180 वर 5 मिनिटात झालेले आहेत. हे स्ट्रॉबेरी फ्लेवर पिंक कलरचा केक आहे आणि हे व्हॅनिला प्लेन केक आहे. याच्यामध्ये डेकोरेशन करता तुम्ही काजूचा सुद्धा वापर करता. हे काजू तुमचे आत तर मी घातलेलेच आहेत, पण तुम्ही वर पण असे त्याचं सुंदर डेकोरेशन करू शकता. तर तुम्ही करा, स्वतः खा, लोकांना द्या.
आणि आजचा रिपब्लिक डे केक आणि टी हे करून एन्जॉय करा. मी आज मुद्दाम प्लेन केक दाखवला आहे कारण बऱ्याच जणांना व्हिप क्रीम आणि ते आवडत नाही, त्यामुळे प्लेन केक हा जास्त प्रिफर केला जातो, त्यामुळे मी हा प्लेन केक दाखवला आहे. तर तुम्ही नक्की हा केक अशा पद्धतीने करून बघा. हे बघा इतका सुंदर हा केक होतो. हा जो केक आहे याचे जर तुम्ही पीसेस पाहिलेत तर हे बघा किती असे, हे बघा इतका सुंदर, हे बघा असं, हे बघा असे सुंदर पीसेस याचे होतात. आणि हा केक खायलाही खूप छान लागतो. सो बाय, पुन्हा एकदा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आणि हॅव अ नाईस डे.